पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकला पत्रकारांचे धरणे आंदोलन. नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणाची पत्रकार संरक्षण समितीच्या आंदोलकांनी स्वच्छता केली. त्यानंतर 11 ते 3 दरम्यान या ठिकाणी गळ्यात आपल्या मागण्यांचे बोर्ड टांगून राज्य व केंद्र शासन व माहिती व प्रसारण विभागाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी पत्रकार संरक्षणाचा मसुदा कुठे गेला, पत्रकारांची माहिती विभागात नोंदणी करावी, अधिस्वीकृती समिती बरखास्त करून अधिस्वीकृतीतील जाचक अटी शर्ती रद्द कराव्या, राज्यातील पत्रकार संघटनांना शासकीय समितींवर घ्यावे, पत्रकार पेन्शन योजनेत ग्रामीण शहरी श्रमजीवी पत्रकारांना नाकारल्याने आदींसह विविध मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना देण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या रखडलेल्या पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी पुढील लढा धोरणात्मक लढू, असं पत्रकार संरक्षण समितीचे राज्याचे उपाध्यक्ष राम खुदळ यांना निर्धार केला. बातमीसाठी ग्रामीण शहरी विकासासाठी गेलं, आम्हाला कुठल्या प्रकारचं वेतन आयोग नाही, आम्हाला कुठलं वेतन नाही, आम्हाला आमच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्ही पत्रकारांनी जगायचं कसं? आम्हाला सुद्धा लहान मुलं आहे, आमच्या मुलांना शिक्षण द्यायचं आहे, आमच्या घरात आमचे आई वडील आजारी असतात, आमच्या शेतामध्ये धान्य नसतं, आमच्या घरामध्ये किराणा नसतो, अशा परिस्थितीमध्ये आमच्या पत्रकारांनी घरं कसे चालवायचे? अरे आमच्या कुटुंबाला आरोग्याच्या सुविधा नाही, आधी सुपूर्ती धारक असल्या पत्रकारांना सुविधा मिळतात, एअर कंडिशनर मध्ये बसलेल्या पत्रकारांना सेवा सुविधा मिळतात, पण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासन आणि जिल्हा माहिती विभागाने लाटलेल्या चर्चेसाठी शक्ती